नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन मंगाळे आणि आपल्या एस्पिरेशन परिवारामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, काही महिने झाले आपल्या या चॅनलवरती आम्ही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. विद्यार्थी मित्रांनो, ज्या आगामी भरती येणार आहेत, ती असो SSC ची GD भरती असो किंवा SSC ची जी CHSLC भरती मध्येच थांबलेली आहे ती असो, पोलीस भरती असो किंवा तलाठी भरती असो, याबद्दलची जी किचकट प्रश्न आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणजे जे प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेले आहेत तसेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत. आता आपले जे मराठी मुलं असतात त्यांच्या समोरची मुख्य जे प्रॉब्लेम्स असतो तो कुठला असतो, तर ती जर GD ची भरतीची प्रॅक्टिस करत असले तर ती GD ची भरती असते ती मुख्यतः दोन लँग्वेज मध्ये असते, ती असते इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये. पण आपले जे मराठी मुलं आहेत त्यांना हिंदी जी भाषा आहे ती समजण्यासाठी थोडी किचकट जाते, म्हणजे त्यांना मॅथ चांगल्या प्रकारे जमतं, पण जो मॅथचा प्रश्न त्या हिंदीमध्ये विचारला गेला असतो तो त्यांना समजण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी त्यांना थोडी प्रॉब्लेम येत असतो. तर तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण जे SSC GD मध्ये प्रिव्हियस इयरला जे प्रश्न विचारले गेले होते त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन म्हणा किंवा त्याबद्दल जे आलेले मुलांना विद्यार्थ्यांना जे प्रॉब्लेम्स आले आहेत त्याबद्दलचा जे निरासन आहे ते आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. जो पहिला प्रश्न आहे तो SSC GD च्या परीक्षेमध्ये आलेला आहे, तो बघूया आपण. तर प्रश्न आहे तो हिंदीमध्ये दिलेला आहे. ए पाईप 20 मिनिट में एक टँक को खाली कर सकता है, दुसरे पाईप बी का व्यास पाईप ए के व्यास से दोगुना है. यदि दोनों पाइप ए और बी टैंक से जुड़े हैं तो टैंक को खाली करने में कितना समय लगेगा. तर तुम्हाला हा मराठी मध्ये मी प्रश्न सांगतो. एक टाकी आहे, तर त्याला एक ए नळ आहे, तो 20 मिनिटांमध्ये त्या टाकीला खाली करतो, आणि जो दुसरा नळ आहे तो आहे बी नळ, त्याचा जो व्यास आहे तो ए नळाच्या दुप्पट आहे, आणि हे दोघी नळ त्या टाकीला खाली करत आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दोघी नळ जर आपण ऍट ए टाइम सुरू केले तर ती टाकी जी आहे ती किती वेळात खाली होईल. तर बघूया आपण. आता हा ए नळ किती वेळामध्ये टाकी खाली करतो, 20 मिनिटांमध्ये, आणि बी नळ, बी नळाचा व्यास काय आहे, ए नळाच्या दुप्पट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नळ बारीक असेल आणि एक नळ त्या बारीक नळापेक्षा थोडा जाड असेल तर कोणत्या नळामधून सर्वात जास्त जे वॉटर आहे ते फ्लो होईल, तर जो जाड असेल त्या नळामधून. मग आता बी नळाचा जो व्यास आहे तो ए नळाच्या दुप्पट आहे, म्हणजे हा ए नळाच्या दुप्पट जाड आला की नाही, म्हणजे 20 मिनिटांमध्ये ए नळ हा टाकी खाली करत असेल तर बी नळ किती मिनिटात खाली करत येईल, तर 10 मिनिटांमध्ये, कारण त्याचा व्यास याच्या दुप्पट आहे. तर आपण याचा लसा घेऊया किती, 20 हे एकूण काय आलं वर्कर, 20 हे इफिशियन्सी आली ए नळाची, 2 ही बी नळाची इफिशियन्सी. संपूर्ण वर्क किती आहे, तर 20% आपल्याला खाली करायची आहे, आणि दोघीची इफिशियन्सी 3, बाकी जातो आहे 3×18, उरले किती 2, म्हणजे 2/3, 6.2/3 आपलं उत्तर असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे, दो संख्या आहे तिसरी संख्या से क्रमशः 20% और 40% अधिक है, तो पहली संख्या और दूसरी संख्या का अनुपात क्या है, ऐसा हमें इस क्वेश्चन में पूछा है. तर आपण बघूया मराठी मध्ये बघूया. दोन संख्या आहे, ए बी ही दोन संख्या आहे, त्या क्रमशः तिसरी संख्या असे, म्हणजे 3 संख्या असतील इथे, तर आपण सी संख्याला 100 मान घेऊ का मानू ते सांगतो तुम्हाला पुढे. दो संख्या आहे तिसरी संख्या असे क्रमशः 20% और 40% अधिक आहे. आता आपण सी ला 100 का मानलं, कारण आपण इझिली 100%चे 20% काढू शकतो किंवा 40% काढू शकतो. तर मग पहिली संख्या क्रमशः, पहिली संख्या किती टक्क्यांनी जास्त आहे, 20%, म्हणजे ही संख्या किती असेल, 120 असेल. दुसरी संख्या 40% जास्त आहे, म्हणजे ही संख्या किती असेल, 140 असेल. अनुपात कशाचा विचारला आपल्याला, पहिली संख्या आणि दुसरी संख्या, म्हणजे या दोन संख्यांचा अनुपात विचारला आहे.
हा शून्य गेला हा शून्य गेला याला जातोय दोनाने भाग किती सहा आणि सात म्हणजे सहाच सात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो आता तिसरा प्रश्न आपण बघूया. तर तिसरा प्रश्न आहे कितने वर्षों में एक धनराशि 5% प्रतिवर्ष की व्याज दर पर तिगुनी हो जाएगी. तिगुनी मतलब तिप्पट म्हणू शकतो आपण त्याला. आणि जो व्याज दर आहे तो किती आहे 5%. तर तुम्हाला सरळ व्याजा जो फॉर्म्युला आहे असेल तो माहित असेल काय आहे तो पी आर सी अपॉन 100. आपल्याला काय इथे मिळेल व्याज मिळेल. ओके तर जो पी आहे जी रक्कम आहे ती आपण 100 मानून घेऊ. किती मानली आपण 100 मानली. रेट किती आहे 5%. रेट किती आहे 5%. आता वर्ष किती वर्ष माहित आहे का आपल्याला टाइम माहित आहे का नाही म्हणून त्याच्या ठिकाणी आपण एक्स मानून घेतला खालती 100 आणि आता तिप्पट करायची आहे म्हणजे हे जे 100 रुपये आहे ते आपल्याला तीनपट करायचे आहे म्हणजे व्याज किती भेटायला पाहिजे आपल्याला 200 रुपये. बरोबर आहे. व्याज किती भेटायला पाहिजे 200 रुपये तेव्हाच तर आपली रक्कम तिप्पट होईल ना. बरोबर. हे 100 गेले हे 100 गेले म्हणून एक्स इज इक्वल टू हे 5 इथे गुणाकारात आहे इथे जाऊन भागाकारात जातील 200 भागिले 5. बरोबर. 5 चौक 20 आणि या शून्य पुढे किती वर्षात ते तिप्पट होईल तर 40 वर्ष. हे आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा जो चौथा प्रश्न आहे तो आहे एक पहिया. पहिया म्हणजे आपण त्याला चाक म्हणू शकतो. एक पहिया 4000 बार परिभ्रमण करके 60 किलोमीटर की दूरी तय करता आहे तो पहिये की त्रिज्या काय आहे. तर आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी फॉर्म्युला लागेल. तर आपल्याला कोणती जी गोल वस्तू असते ही जी गोल कोणती वस्तू असते त्याचा जो हा परीघ काढायचा असतो. बरोबर आहे. त्या परीघ काढायचा फॉर्म्युला काय आहे तर 2πr हा तो परीघ काढायचा फॉर्म्युला आहे. आर काय आहे तर ही रेडियस असते म्हणजे त्रिज्या असते आणि एक त्रिज्याच आपल्याला काढायची. तर आपल्याला सर्वात आधी हा परीघ काढावा लागेल सरकमफरन्स काढावा लागेल. बरोबर. तर हा कसा निघेल तर एक जे हे चाक आहे ते 60 किलोमीटर पर्यंत जातो आणि किती वेळात जातं किंवा किती वेळेस ते स्वतःभोवती गोल गोल फिरतं तर 400 वेळेस फिरतं. म्हणजे जर आपण 60 किलोमीटर आहे मीटरमध्ये करून घेऊ आपण म्हणजे किती येतील ते 60,000 येतील. भागीला 4000 केले तर काय मिळेल आपल्याला त्या जे हे चाक आहे त्याचं काय मिळेल तर परीघ मिळेल सरकमफरन्स मिळेल. बरोबर. तर हे 3-0 गेले हे 3-0 गेले. उत्तर काय आलं आपलं 4 × 4 उरले किती 2 4×5 = 20. बरोबर आहे. उत्तर आलं 15. पण हे उत्तर कशाचं आहे या परिघाचं आहे सरकमफरन्स आहे. बरोबर. तर यामध्ये सुद्धा आपल्याला आता आर ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे आर ची व्हॅल्यू काढल्यावरती आपल्याला त्या जो तो पहिया आहे जे चाक आहे त्याचा आपल्याला त्रिज्या मिळेल. बरोबर. तर पायची व्हॅल्यू काय असते कोणाला माहित आहे तर पायची व्हॅल्यू असते 22/7 किंवा 3.14. पण आपण पॉईंट मध्ये घ्यायची नाही किंवा गणित सोडवताना पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची गुणिला आर बरोबर 15. तर आर इज इक्वल टू किती 15 हे वरती 7 जातील 7 भागिले किती 22 × 2 = 44. 15 × 7 = 105 खाली किती 44 × 44 = 44 × 2 = 88 म्हणू शकतो. म्हणजे उरले किती पॉईंट येईल आता उरले किती 88 × 2 = 2 आणि 15 किती 17. बरोबर. पुढे आपण 0 घेऊन सोडवू शकतो मग पुढे 3 ने भाग जाईल म्हणजे 2.something मीटर मध्ये त्याच उत्तर येईल 2.3. पुढे चालूच राहील ते हे आपले काय असेल त्या जो पहिया असेल त्याची त्रिज्या असणार आहे. तर मित्रांनो जो पाचवा प्रश्न आहे तो बघूया आपण. हा प्रश्न सोपा आहे आणि तुम्हाला सर्वांना जमेलच मला अशी आशा आहे. तर प्रश्न काय आहे 25 ऑफ
चार माइनस तीस अधिक आपला जो ब्रैकेट है ब्रैकेट मध्ये आहे दोनाचा वर्ग अधिक अठरा का मतलब क्या आहे। तर तुम्हाला बोडोमास माहित असेल, बोडोमास काय सांगतो तर आधी जो ब्रैकेट असेल तो सोडवायचा बरोबर आहे। मग आपण बरोबर देऊ पंचवीस ऑफला काय म्हणतो आपण जिथे भी ची ची आ किंवा इंग्लिश मध्ये ऑफ असेल त्याला आपण गुणाकार देत असतो आणि मायनस तीस अधिक ब्रैकेट सोडून घेऊ आपण दोनाचा वर्ग चार अधिक अठरा ब्रैकेट ची वैल्यू काय आली बावीस बरोबर आहे पंचवीस चौक आता आपला ब्रैकेट झाला म्हणजे आता गुणाकार सोडून गुणाकार किती शंभर मायनस तीस अधिक बावीस बरोबर आहे शंभर मायनस तीस सत्तर अधिक बावीस किती ब्याण्णव ब्याण्णव आपलं उत्तर असणार आहे। जो पुढचा प्रश्न आहे तो बघूया मित्रांनो तो जो सहावा नंबरचा प्रश्न आहे तो आहे यदि एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायचा आपल्याला काय दिला आहे अनुपात अनुपात म्हणजे काय रेशो रेशो म्हणजे काय तर गुणोत्तर प्रमाण आपण त्याला म्हणू शकतो। तर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायचं गुणोत्तर किती आहे तीन आस दोन आहे तर आपल्याला एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचं गुणोत्तर कोणाचं सोबत विचारलं आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर सोबत विचारलेलं आहे। तर आपल्याला आधी एक्स काय आणि वाय काय यांच्या किमती काढल्याशिवाय याचं उत्तर सांगता येणार नाही। तर हे आपण कसं मांडू शकतो एक्स प्लस वाय भागिले एक्स मायनस वाय याचं गुणोत्तर किती आहे तीन आस दोन बरोबर आहे गुणाकार करून घ्या आपण टू एक्स प्लस टू वाय बरोबर किती थ्री एक्स मायनस थ्री वाय बरोबर आहे हा टू एक्स इकडे जर आला तो मायनस मध्ये जाईल बरोबर आहे म्हणजे किती तीन एक्स मायनस टू एक्स आणि हे जे मायनस थ्री वाय आहे तो जर इकडच्या बाजूला आला तर तो प्लस होईल म्हणजे इथे आधी हा टू वाय होता प्लस थ्री वाय म्हणजे इथे किती झाले पाच वाय बरोबर आणि इथे किती फक्त एक्स उरला बरोबर आहे। तर आपण याचं गुणोत्तर आता इझिली काढू शकतो आणि एक्स आणि वायच्या किमती पण काढू शकतो। तर एक्स भागिले वाय किती आहे जर हा वाय इथे आला तर एक्सची किंमत पाच आली आणि वायची किंमत किती आली एक आली बरोबर आहे एक्सची किंमत पाच आणि वायची किंमत एक आली। आता आपण याच्यामध्ये टाकून याचं उत्तर काढू शकतो तर एक्स स्क्वेअर म्हणजे किती पाचचा वर्ग किती पंचवीस अधिक एकाचा वर्ग किती एक बरोबर आहे गुणोत्तर एक्स स्क्वेअर म्हणजे किती पंचवीस मायनस वाय स्क्वेअर म्हणजे किती एकाचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस आणि इथे किती पंचवीस मायनस एक चोवीस आपण याला दोनांना भाग देऊ शकतो किती बारा आणि तेरा तेराच बारा आपलं उत्तर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो जो सात नंबरचा प्रश्न आहे तो आपण बघूया। तर सात नंबरचा प्रश्न असा आहे की दुकानदार को 46 रुपये में एक वस्तू बेचने पर 8% का नुकसान होता है म्हणजे काय एक दुकानदार आहे तो एक वस्तू 46 रुपयाला विकतो तर त्याला 8% नुकसान होतं समजलं एवढं। पुढचं आहे तर त्याला 6% लाभ प्राप्त करण्याकरिता वस्तू का विक्रय मूल्य क्या होगा विक्रय मूल्य काय म्हणजे काय तर विक्री किंमत बरोबर आहे। तर एक दुकानदार 46 रुपयाला जेव्हा वस्तू विकतो तेव्हा त्याला किती नुकसान होतं 8% नुकसान होतो। तर त्याने जर ती वस्तू 100 रुपयाला विकत घेतली असेल तर 8% नुकसान होतं म्हणजे किती ब्याण्णव ब्याण्णवची किंमत किती 46 बरोबर आहे। आता 8% लाभ लाभ म्हणजे काय या 100च्या वरती जेव्हा तो कमवेल तेव्हा त्याला काय होईल लाभ होईल तर 100च्या वरती म्हणजे किती 6% वरती जे 106 ही किंमत आपल्याला विचारलेली आहे बरोबर आहे। तर आपण तिरकस गुणा करून याचं उत्तर जे आहे ते इझिली काढू शकतो या दोघीचा गुणाकार म्हणजे किती 46 गुणिले 106 भागिले 92 बरोबर आहे इज इक्वल टू एक्स एक्स म्हणजे काय आपली ते विक्री किंमत येऊन जाईल इथे 46 दुने 92 बरोबर आहे 106 भागिले 2 म्हणजे किती 2 × 5 = 10 बरोबर आहे आणि 2 × 3 = 6 53 रुपयाला जेव्हा विकेल तो तेव्हा त्याला 6% लाभ होईल बरोबर।
पुढचा प्रश्न आहे तो बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे की एक टीव्ही 8500 में बेचने पर एक व्यक्ति को 15% का नुकसान होता है, फिर 5% लाभ प्राप्त करने के लिए वो टीवी का मूल्य क्या होगा. म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला मित्रांनो की एक जो टीव्ही आहे तो जर आपण 8500 रुपयांना जर विकला तर आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीला 15% तोटा होतो. तोच टीव्ही एक म्हणजे 5% लाभ म्हणजे 5% लाभावर जर विकायचा असेल तर त्या व्यक्तीला तो टीव्ही किती रुपयाला विकायला लागेल असा आपला प्रश्न आहे. तर आपण मानून घेऊ आता 85000 15% नुकसान म्हणजे किती. जर आपण खरेदी किंमत 100 मानली तर 15% नुकसान म्हणजे किती 85. 85 ला तो टीव्ही किती येईल मग 8500 रुपयाला त्याची किंमत आहे. आपल्याला किती विचारलंय 5% फायदा म्हणजे याच्यावरती जो फायदा असेल तो 100 वरती म्हणजे 105 किंमत आपल्याला काढावी लागेल तेव्हा तिला आपल्याला 5% लाभ प्राप्त होईल. बरोबर आहे. तिरकस गुणाकाराने इझिली आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. करा गुणाकार 8500 × 105 / 85 100 × 105 किती 10500 म्हणजे 10500 आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 9 नंबरचा प्रश्न आपण बघूया. तर प्रश्न आहे दो संख्याओं के महत्तम समावर्त्य और लघुत्तम समावर्त्य क्रमशः 12 और 240 है. यदि एक संख्या 24 है तो दूसरी संख्या क्या है ऐसा में पूछा है. तो आपल्याला आधी माहित पाहिजे की महत्तम समावर्त्य आणि लघुत्तम समावर्त्य म्हणजे काय. तर मसावी आणि लसावी या त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर लसावी काय दिलेला आहे लसावी आहे 240 मसावी काय आहे 12 आणि एक संख्या आपल्याला दिली आहे 24 दुसरी संख्या आपल्याला काय दिली आपण त्याला एक्स मानतो. एक्स आता हे 24 इथे गुणाकारात इथे कशा जातील ते तर भागाकारात जातील. बरोबर 240 / 24 × 12 24 × 24 = 24 म्हणजे 12 × 10 120 आपलं उत्तर असणार. विद्यार्थी मित्रांनो जो 10 नंबरचा प्रश्न आहे तो बघूया. तर प्रश्न असा आहे की एक ट्रेन 72 किलोमीटर रफ्तार से चल रही है, ट्रेन द्वारा 15 मिनिट में तय की गई दूरी क्या होगी. आता हा प्रश्न आपण दोन प्रकारे सोडवू शकतो. फॉर्म्युले वाईज पण सोडवू शकतो आणि एक जे बेसिक नुसार सोडवू शकतो म्हणजे लॉजिक नुसार पण सोडवू शकतो. आपण आधी फॉर्म्युले सर बघू. तर 72 किलोमीटर पर अवर आपल्याला मिनिटांमध्ये विचारायचं आहे. तर 72 एका तासामध्ये ती 72 किलोमीटर जाते. तर आपल्याला एका सेकंदाला जर काढायचे असेल तर कसं काढू शकतो आपण त्याला 5/18 मल्टीप्लाय करतो म्हणजे 5/18 त्याला गुणतो. तर काय उत्तर येईल 18 × 18 = 72 बरोबर आहे. उत्तर काय आलं 4×5 = 20 आता हे मीटर मध्ये आलं 20 मीटर/सेकंद एका सेकंदात किती जाते 20 मीटर जाते. बरोबर आहे. एका सेकंदात 20 जाते. 60 सेकंदामध्ये किती जाईल तर हे 20 × 60 बरोबर का. बरोबर म्हणजे 1200 मीटर ती एका मिनिटात जाईल. एका मिनिटात ही एका सेकंदात 60 सेकंदामध्ये बरोबर आलं का. आता 15 मिनिटात विचारलं आपल्याला. बरोबर म्हणजे ह्याला आपल्याला 15 गुणावं लागेल आणि याला पण 15. आता हे मीटर मध्ये लक्षात ठेवायचं. याचं उत्तर काय येईल आपलं 2 0 तसेच तसे 15 × 2 = 30 अच्छाला 3 बरोबर 15 × 15 = 3 = 18 म्हणजे किती उत्तर आलं आपलं 18000 मीटर म्हणजे किती 18 किलोमीटर पर म्हणजे 18 किलोमीटर ती ट्रॅव्हल करेल. आता ही आपण फॉर्म्युला वाईज सोडवलं. आपण असं पण सोडवू शकतो. आता एका तासामध्ये ती 72 किलोमीटर जाते बरोबर. तर अर्ध्या तासात किती जाईल 36 किलोमीटर जाईल ना. मग 36 किती
तीस मिनिटांमध्ये जाईल, 30 मिनिट म्हणजे अर्धा तास. आणि मग 15 मिनिटात किती जाईल तर 18 किलोमीटर. म्हणजे आपण असं पण सोडवू शकतो लॉजिकच्या स्वरूपात आणि असं फॉर्म्युला वाईज पण सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जो 11 नंबरचा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण आता ओढूया. तर प्रश्न मोठा आहे पण सोपा आहे. एक विश्वविद्यालय में म्हणजे एका कॉलेजमध्ये म्हणू शकतो आपण. एक विश्वविद्यालय में विज्ञान गणित और भाषा, आता हे भाषा म्हणजे विषय आहे, हे तिघ काय आहेत तर विषय आहेत. विज्ञान गणित और भाषा का अध्ययन करते वाले छात्रों की संख्या का अनुपात 2:4:9 आपल्याला दिलेला आहे. अनुपात में हे यदि विज्ञान गणित और भाषा की छात्रों की संख्या में 10%, 20% और 40% की वृद्धि होती है क्रमशः, म्हणजे जे गणिताचे छात्र विज्ञानचे छात्र असतील त्याच्यामध्ये 10% आपण काय केली, वृद्धि केली म्हणजे वाढवले. गणितामध्ये 20% आणि भाषेचा जो विषय आहे त्यामध्ये 40% वाढवले. तर जो नवीन रेशो आहे म्हणजे जो नवीन गुणोत्तर आहे ते काय आहे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. प्रश्न डबल सांगतो की तीन विषय आहे, हे तीन विषय शिकणारे विद्यार्थी आपल्या एका कॉलेजमध्ये आहे. त्यांचा जो रेशो आहे म्हणजे ज्याचे जे गुणोत्तर आहे ते 2:4:9. आता या 2:4:9 जे विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये आपण 10% 20% आणि 40% म्हणजे 10%, 20% 40% आपण वृद्धी केली म्हणजे 8% वाढवले आपण. तर जो नवीन गुणोत्तर आहे ते किती आहे हे असणार आहे. तर बघू आपण, गणित आधी विज्ञान आहे, विज्ञान गणित आणि भाषा विषयाचे विद्यार्थी आहेत यांचं गुणोत्तर किती आहे 2:4:9 बरोबर आहे. तर त्याचे 10% वाढले म्हणजे याच्यात जर आपण 2:10 वाढवले तर ते कशात जाईल तर पॉईंट मध्ये जाईल, ते आपल्याला यायला नको. म्हणून आपण याला 200 करू शकतो म्हणजे प्रत्येकी 100 गुणले आपण त्याला बरोबर असं करू शकतो का, आपण करू शकतो. आता आपण 10% इझिली काढू शकतो. आता 200 चे 10% किती 20, मग ही रक्कम किती होईल म्हणजे या ज्या छात्रूची संख्या म्हणजे जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती किती होईल 220 होईल बरोबर आहे. 400 चे 20% वाढले. आता हे जे गणिताचे छात्र आहेत त्यांचे 20% वाढले म्हणजे 400 चे 20% किती, जर आपल्याला 10% काढायचे असतील तर आपण 10 कमी करून घ्यायचा बरोबर. म्हणजे 40 हे 10% आले म्हणजे 20% किती येतील तर 80 येतील बरोबर. म्हणजे किती होतील 480 बरोबर. 90 चे 40% बरोबर आहे. मी काय सांगतो तुम्हाला, जर 10% काढायचे असले तर आपण 10 कमी करून घेतो आणि जर 1% काढायचा असला तर 20 आपण कमी करून घेतो म्हणजे 1 घर आपण इकडे सरकतो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर 900 चे 40% 10% किती झाले तर 90 झाले. 40% 9 = 36 म्हणजे किती 360 अधिक याच्यामध्ये ऍड होते म्हणजे 0, 6 आणि हे किती 12 बरोबर का. हे किती आले 448 म्हणजे 480 आणि हे 220 बरोबर आहे. हा 0 कट झाला, हा 0 कट झाले आणि हा 0 पण कट झाला. तरी पण भाग जातोय का, जातोय. 2 भाग जातोय. इथे किती येईल 11, इथे किती 24, 24 × 2 = 48, 11 × 2 = 22 आणि इथे किती येतील 2 भाग दिला तर 20 = 12 आणि 2 × 3 = 6 बरोबर आहे. हे आपलं गुणोत्तर असणार आहे 11, 24, 63. हे नवीन विद्यार्थ्यांचं गुणोत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे ओढूयात. तर तो 12 नंबरचा प्रश्न मी वाचत आहे. तर 12 नंबरचा प्रश्न असा आहे, कक्षा 9 में 6 छात्रों के लिए विज्ञान में अंकों का औसत 48 था बरोबर है. परिणाम घोषित होने के बाद यह एक छात्रों के मामले में पाया गया कि अंक 45 को 54 पर लिया गया था. तो सही औसत क्या है, औसत म्हणजे काय तर सरासरी. मी प्रश्न मराठीत सांगतो तुम्हाला. 9वीमध्ये 6 विद्यार्थी शिकत आहेत बरोबर. तर विज्ञान विषयामध्ये जे 6 विद्यार्थ्यांचा जी सरासरी होती मार्कांची ती होती 48. परिणाम घोषित होणे म्हणजे रिझल्ट लागल्यावर त्यांची जी सरासरी होती ती 48 होती विज्ञान या विषयामध्ये. पण काय झालं, एक विद्यार्थी जो होता त्याला 45 मार्क होते पण वाचताना किंवा लिहिताना ते मार्क किती वाले म्हणजे चुकी सन लिहिले गेले तर 54 लिहिले गेले. तर हे चुकी झाली की नाही या प्रश्नामध्ये, म्हणजे या आपण जी सरासरी काढली त्यांच्यामध्ये, म्हणजे ती सरासरी आता बदलणार आहे. कारण की त्याला लिहायचे होते 45 पण त्यांनी लिहिले ते 54 लिहिले.
तर नवीन जी सरासरी आहे ती काय आहे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे बरोबर. आता आधी आपण काढून घेऊ की सहा विद्यार्थ्यांचे टोटल मार्क्स किती होते, किती होते 48, त्यांची सरासरी आहे टोटल मार्क्स किती असतील आपण जर त्याला सहा ने गुणलं तर त्याला आपले टोटल मार्क्स मिळतील बरोबर. साईन आठे 48 8 4 4 बरोबर, 6 4 24 24 आणि 4 28 बरोबर 288 मार्क्स असतील. पण काय झालाय 45 लिहायचे होते पण ते किती चुकून किती लिहिले गेले 54, म्हणजे किती मार्क जास्त लिहिले गेले 9 मार्क्स, म्हणजे ते 9 मार्क्स आपल्याला या संख्येमधून वजा करावे लागतील तेव्हा आपल्याला जी बरोबर सरासरी आहे ती आपल्याला मिळेल. म्हणजे याच्यातून आपण जर 9 मायनस केले तर किती मिळतील आपल्याला 279 बरोबर. तर आता हे 279 आपले बरोबर मार्क आहे. मग आता सरासरी काढण्यासाठी किती विद्यार्थ्यांनी आपल्याला डिवाइड करावं लागेल तर 6 विद्यार्थ्यांनी, म्हणजे 279/6 करा. कितीने भागला तो आहे 6 × 6 = 6 × 6 = 24 बरोबर आहे. उरले किती 3 बरोबर आहे, 6 × 6 = 36 उरले किती 3. आता 3 ने भाग जाणार नाही म्हणून इथे पॉईंट घेऊ आणि इथे इथे पॉईंट घेऊ आणि इथे 0. 6 × 5 = 30 म्हणजे जी नवीन सरासरी आहे ती आहे 46.5. उत्तर आपलं बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जो पुढचा प्रश्न आहे आपण तो बघूया. तर जो 13 नंबरचा आपला जो प्रश्न आहे तो आहे वार्षिक आधार पर चक्रवृद्धी 5% प्रतिवर्ष की दर से 2 वर्ष के लिए राशि पर चक्रवृद्धी व्याज 205 रुपये हे साधारण व्याज काय आहे. तर जी प्रश्नाची जी लँग्वेज आहे ती थोडी किचकट आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सफर करून ते सांगतो. तर वार्षिक दर म्हणजे एक वार्षिक दर असेल तो 5% पण चक्रवाढ व्याजाचा दर आहे बरोबर आहे. तर 2 वर्षासाठी एखादी राशी म्हणजे एखादी रक्कम असेल तर ते चक्रवाढ व्याज काय किती आहे त्या रक्कमवरती, तर 205 रुपये व्याज आहे. तर त्याच याच रेटने किंवा याच जी आपला जो हे असतो दर असतो त्याने साधारण व्याज किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला गेला आहे. तर आता आपल्याला हा दर दिलाय आणि 2 वर्ष कालावधी दिलाय आणि चक्र व्याज आपल्या ते पण दिलं 205 रुपये. यावरून आपण जी राशी आहे म्हणजे जी रक्कम आहे ती काढू शकतो. कशी तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, एक आपण जर रक्कम मानली तर त्याचं चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काय करतो आपण जो दर आहे तो 105 म्हणजे 100 वरती असेल तर प्लस करतो बरोबर आहे. 2 वेळेस आहे 2 वर्षासाठी म्हणजे 2 वेळेस आपण गुणाकार करतो आणि भागेला 2 वेळेस 100. आता इकडे येईल ते रास येईल बरोबर आहे. रास म्हणजे काय तर रक्कम अधिक व्याज, मग आपली रक्कम काय तर एक्स आणि रास जो व्याज आहे तो किती 205 रुपये व्याज आहे. आता आपल्याला 5ने भागू शकतो, 5ने 20 येईल, इथे पण 20 येईल, इथे 21, इथे 21 बरोबर आहे. तर काय लिहिते 21 चा वर्ग किती 441/20 चा वर्ग 400 बरोबर किती एक्स अधिक 205 रुपये. आता हे 400 आपण इकडे निघून जाऊ, म्हणजे इथे किती राहतील एक्स मिला 441/400 × 205 × 400 बरोबर. आता हे 400 इकडे प्लस मध्ये येते, इकडे येले तर काय होते मायनस मध्ये जाते, म्हणजे एक्स 441 − 400 = 2. आता आपण याचा गुणाकार करून घेऊ बरोबर आहे. हे 2 0 इथे ठेवले आपण, 4 × 5 = 20 अच्छा 2. आता 4 × 0 = 0 हे 2 अच्छाचे इथे येतील, 4 × 2 = 8 बरोबर, म्हणजे 82,000 आले. तर आता 441 × 400 तर उत्तर काय येईल आपलं तर 41 येईल बरोबर आहे. इथे किती 82,000 एक्स बरोबर किती 82,000/41 एक्स ची व्हॅल्यू आली म्हणजे जी आपली राशी असेल किंवा रक्कम असेल ती किती आली 2000 रुपये आली. तर 5% दराने किती येतो आहे तर चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याजने त्याचं 205 रुपये येतील. कसे एका वर्षाची किती 2 वर्षासाठी काढायचं आपल्याला व्याज, चक्रवाढ व्याज काढायचं म्हणजे एका वर्षाची किती. आता याचे 5%, तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं जर 10% काढायचे असेल तर 10 आपण एक घर इकडे सरकायचं आणि 1% काढायचं असेल 2 घर,
आपल्याला 1% काढायचं आहे तर दोन गणित कसे आहेत म्हणजे 1% व्हॅल्यू वाली 20 आहे, 5% किती येईल 100, म्हणजे पहिल्या जे वर्ष असेल त्याच्यासाठी 100 रुपये आणि इथे पण 100 रुपये आणि मग दुसऱ्या वर्षासाठी 100 रुपयाबरोबर 5% व्याज लागेल, ते किती असेल 5 असेल, बरोबर 205 आपले व्हॅल्यू येत आहे, बरोबर आहे। आता साधारण व्याज काढायचा बघता आपण, साधारण व्याज आपण इथे काढू शकतो 5% दराने 2000 वरच साधारण व्याज काढायचं म्हणजे 2000 चे 5% काढलं तर आपलं उत्तर मिळत जाईल, किती येतात आपण काढले 1% 20 बरोबर, तर 5% किती 1% 20, एका वर्षासाठी 100 रुपये आपलं साधारण व्याज येईल आणि दुसऱ्या वर्षासाठी पण तेच येईल, कारण चक्रवृद्धी व्याजामध्ये व्याजाला व्याज असतं साधारण व्याजामध्ये नसतं, म्हणजे 100 + 100 म्हणजे 200 रुपये आपलं साधारण व्याज येईल। तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी जीडी ला प्रश्न विचारले जे मागच्या वर्षी जे प्रश्न विचारले होते त्याचे 13 प्रश्न म्हणजे जे शिफ्ट असेल फर्स्ट शिफ्ट असेल त्याचे 13 प्रश्न आपण बघितले आणि राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुम्हाला या प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये विचारू शकता, किंवा आम्ही पुढे या सिरीज सारखी कोणती सिरीज तयार करावी याबद्दल तुम्ही आम्हाला सजेशन पण देऊ शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, आमचं चॅनल आवडलं असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमचे जे मित्रमंडळी अशाच पोलीस भरतीची किंवा जीडीची प्रॅक्टिस करत असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता। तर चला व्हिडिओ मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।